महत्त्वाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपले सर्व सन्मान्य इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे, प्रिंट माध्यमाचे, पोर्टल्सचे सर्व सन्मान्य पत्रकार यांचं मी आज या प्रेस कॉन्फरन्समध्ये खूप खूप स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे महागाईच्या संदर्भामध्ये, बेरोजगारीच्या संदर्भामध्ये, आणि त्या विषयाला बगल देण्यासाठी सातत्यानं कसा एक समाज दुसऱ्या समाजापुढं उभा करता येईल ह्याचे सातत्याचे प्रयत्न जे भाजपचे आहे ते होताना दिसत आहे. काँग्रेस सातत्यानं रस्त्यावर आहे आणि या संदर्भामध्ये आज या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रांताध्यक्षांच्या सन्मान्य कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खानजी उपस्थित आहेत, महिला अध्यक्षा संध्याताई सवालाखेजी आहेत, सन्मान्य उपाध्यक्ष संजय राठोडजी आहेत. मी आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता सन्मान्य प्रांताध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. देशामध्ये जी कृत्रिम महागाई वाढवण्याचं एक षड्यंत्र केंद्रातल्या भाजपच्या सरकारच्या वतीनं जे सुरू केलेलं आहे त्या विरोधात 31 तारखेपासून तर एक सप्ताह साजरा करण्याचं आणि केंद्राच्या महागाई विरोधी धोरणाच्या विरोधात काँग्रेस जनतेला सोबत घेऊन ही लढाई लढण्याचा निर्णय काँग्रेसने केलेला होता. त्यामुळे देशभरामध्ये 31 तारखेपासून तर येत्या 7 तारखेपर्यंत या आंदोलनाची एक भूमिका काँग्रेसने घेतलेली होती. 7 तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं मुंबई या ठिकाणी महागाई विरोधी धोरणाच्या केंद्राच्या धोरणाच्या विरोधात आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं या आंदोलनाला लोकांचा सहभाग राहणार आहे. कारण की ही जनतेची लढाई आहे आणि काँग्रेस ही जनतेची लढाई लढेल आणि लोकांना न्याय मिळवून देईल ही भूमिका घेऊन या लढाईमध्ये आम्ही सगळेजण सामील होणार आहोत. याच्यामध्ये राज्याचे सगळे मंत्री राहतील, सगळे आमदार राहतील, सगळे पदाधिकारी राहतील आणि या लढाईला आता जनतेच्या न्याय हक्काची लढाई लढण्याची भूमिका काँग्रेस लढेल. आम्ही आमचं गिरगाव चौपाटी ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ही राहील. ऑगस्ट क्रांती मैदानावर मोठी सभा त्या ठिकाणी घेतली जाईल आणि त्या ठिकाणी केंद्राच्या महागाई आणि बेरोजगारीच्या धोरणावर आणि शेतकरी विरोध धोरणावर त्या ठिकाणी आम्ही बोलणार आहोत. बघा, हा आम्ही सप्ताह साजरा करतो आहे. 31 तारखेला दिल्लीमध्ये सुरू झालं, महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये हे आंदोलन चालू आहे. त्याच्यामुळे या आंदोलनाचा जो सिरियल आहे जे केंद्र सरकारला कळावं, लोकांच्या भूमिका, त्यांची अडचण, त्यांच्या पोटाची आग ही लोकांपर्यंत पोहोचावी ही भूमिका आहे. त्याच्यामुळे आंदोलनाचं हे सिरियल आहे त्याचं 7 तारखेला या आंदोलनाचं मोठ्या पद्धतीनं घेतलं जाणार. सगळे आम्ही त्याच्यामध्ये आमचे आमदार मंत्री त्याच्यामध्ये सहभागी होते. आमचं झालं बोलणं म्हणून तुम्हाला सांगतोय की ही सप्ताह आम्ही साजरा करतोय. जेव्हा सप्ताह साजरा करतोय एक दिवस आम्ही ठरवलेलं नाही आहे, त्यामुळे हे सगळं सगळीकडे हा वणवा महागाईचा जो केंद्रातल्या सरकारने पेटवलेला आहे, लोकांच्या पोटाची आग जी भडकते आहे ती काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळावा हा एक प्रयत्न आम्ही करतो आहे. आणि म्हणून मुंबई काँग्रेस करते आहे, मुंबई हे आमचं विभागीय हे आहे, त्याच्यामुळे रिजनल काँग्रेस आहे, त्याच्यामुळे त्यांनाही या आंदोलनामध्ये ते उद्या 7 तारखेला ते याच्यात सहभागी होतील. त्याच्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये या आंदोलनाची प्रक्रिया सगळीकडे चालू आहे, त्याची समाप्ती 7 तारखेला होते. हां,
मुंबईच्या एका फ्लॅटवर ईडीने जप्ती केली आहे. हा चिडीचा खेळ चाललेला आहे. केंद्राचं सरकार जे आहे हे घाबरलेलं सरकार आहे आणि ज्या पद्धतीनं चिडीचा डाव आपल्या मराठीत म्हटला जातो तो खेळण्याचं एक दुःशासन केंद्रातलं भाजपचं सरकार करते. लोकांना दहशत निर्माण करणं म्हणजे यांचं तर मर्यादा हे फार ओलांडलेत. बीजेपीचा ग्राफ घसरती आहे असं पाहून महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष तर जनतेवर ईडी लावायची भूमिका घेतो आहे. तर राजकीय विरोधकांना तर ते ईडी लावणारच आहे. त्यामुळे जप्ती, दहशत आणि मग तिथून ब्लॅकमेलिंग आणि ब्लॅकमेलिंग करून त्या ठिकाणी विरोधकांना घाबरवण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. याचं काही अंतर पडणार नाही. जनतेचे जे भूमिका आहे ते महाविकास आघाडीचे प्रत्येक नेते मांडतील आणि केंद्राच्या या दहशती विचाराला पराभूत करतील असा आमचा विश्वास आहे. नितेश राणे तर म्हणतात की नवाबांच्या पाठोपाठ आता संजय राऊत यांना देखील अटक झाली पाहिजे. एक बघा, एक बोट दुसऱ्याकडे दाखवायचं तर चार बोट आपल्याकडे असतात असं सगळ्यांनी समजलं पाहिजे. ज्याला नसेल समजत तो त्यांचा भाग आहे. संजय राऊत यांनी सांगितलं मी घाबरणार नाही, गुडघे टेकणार नाही. बरोबर आहे ना, मी तुम्हाला सांगितलं की केंद्राच्या दहशतवाद जी भूमिका ईडीच्या आणि सीबीआयच्या माध्यमातून चाललेली आहे त्याला कोणीच घाबरत नाही आणि घाबरण्याचं कारणही नाही. जी त्यांनी त्याच्या माध्यमातून जी ब्लॅकमेलिंग आणि त्यांचं जनतेमध्ये जे काही त्यांच्याबद्दलचा विश्वास होता तो संपायला निघाला आणि म्हणून विरोधकांना संपवण्याचा जो कटकार असतं केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे, केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करते आहे, त्याला कोणी घाबरणार नाही. महाविकास आघाडीमध्ये कोणी नाही आणि ह्या दहशतवादी जी कृत्य केंद्र सरकार या पद्धतीचं करते आहे त्याला आम्ही त्यांनाच आम्ही नामहरण करू अशी भूमिका आमची महाविकास आघाडी सरकारची. महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे ते कुठेतरी दुषित बोलमध्ये झालं, कल्याणमध्ये झालं, अशा प्रकारे मनसे आंदोलन करते, भोंगे लावते, त्यावर आता दोन जातीमध्ये किंवा धर्मामध्ये तणाव निर्माण होतो. आपल्याला लक्षात असेल की आमचं ज्याला संविधानच मान्य नाही, खरं तर लोकशाहीमध्ये आपण जे आज वावरतो आहे, आपल्याला जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, संविधानामध्ये जी काही भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेपुढेच आम्ही सगळेजण पुढे जातो आहे. आमच्या देशामध्ये सगळ्यांनी सगळ्यांच्या धर्मावर प्रेम करणं, त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याला पूजापाठ करण्याचं, नमाज पढण्याचं, शीख धर्माच्या लोकांना शीख पद्धतीप्रमाणे, बौद्ध धर्माच्या प्रत्येकाला अधिकार आहे. कोणत्याही धर्मावर टीका करण्याची जी भूमिका आपल्या संविधानामध्ये नाही. ज्या लोकांना संविधानच माहिती नसेल किंवा संविधान मान्य नसेल अशा लोकांबद्दल बोललं नाही तर ते बरं. जे काही गोष्टी पुढे आल्या त्याचे पुरावे संजय राऊतांनी देशाचे प्रधानमंत्री, माननीय राष्ट्रपती, माननीय उपराष्ट्रपती, देशाचे गृहमंत्री यांना त्यांनी ते पुराव्यासहित त्या सगळ्या माहिती त्यांना दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर कारवाई न करता संजय राऊतांवर कारवाई करायची, देशबुद्धीने करायची, हेच मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ही दहशतवादीपणा जो भाजपचं केंद्रातलं सरकार करते आहे याला उत्तर महाविकास आघाडीचं सरकार देणार, त्यांना आम्ही नामोहरण करू. कारण की आम्ही सत्याच्या मार्गाने आहोत, ते असत्याच्या मार्गाने आहे. सत्याचा विजय निश्चितपणे होईल. बिलकुल, ज्या काही खरं तर तुम्हाला राज्याचे कायदे सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ही राज्याची आहे. राज्याचं कायदा सुव्यवस्था सांभाळत असताना बाहेरचे कुठलाही, मग केंद्रीय तपास यंत्रणा येत असेल तरी, त्यांनी राज्याच्या सरकारची परवानगी घेऊन त्या पद्धतीची भूमिका घ्यावी. नाहीतर उद्याच्या काळामध्ये तर कोणी कोणाच्या घरात घुसेल, मी ईडीचा अधिकारी आहे, मी सीबीआयचा अधिकारी आहे, अशा घटना मागच्या काळात झाल्याच. उद्या कोणाच्या घरात कोणी घुसलं आणि काही केलं, हे रात्रीच कोणाच्या घरी नकली पोलीसच बनून जाऊ शकतात. म्हणजे हे पद्धतीचं जे दहशत निर्माण करण्याचा जो प्रकार केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे,
आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलची भूमिका आम्ही जनतेसमोर मांडू. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत आणि केंद्रातलं बीजेपीचं सरकार हे असत्याच्या बाजूने आहे. जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी, मूळ प्रश्नावरून लोकांना दुसऱ्या प्रश्नाकडे नेण्यासाठी हा आटापिटा जे केंद्रातलं भाजपचं सरकार ज्यांनी केलेलं पाप, महागाईचं पाप, बेरोजगारीचं पाप, शेतकऱ्यांचं पाप, गरिबीचं पाप जे केंद्राच्या भाजपच्या सरकारने या देशामध्ये निर्माण करून ठेवलं आहे, उद्या श्रीलंकेसारखा आमचा देश होणार अशी व्यवस्था या केंद्राच्या भाजपच्या सरकारने करून ठेवलेली आहे, त्या सगळे पाप लपवण्यासाठी या पद्धतीच्या विरोधकांवर ईडी आणि सीबीआयच्या कारवाया करण्याचं पाप काट करस्तान हे बीजेपी करते आहे हे आता जनतेलाही कळायला लागलेलं आहे. केंद्रीय नेतृत्व हमारी नेता सोनिया जी गांधी ने केंद्र की कृत्रिम जो महंगाई जो बढ़ाई गई जिससे आम आदमी का जीना दुभर हुआ, गरीब आदमी मध्यम आदमी इससे परेशान हो चुका है और इसलिए कांग्रेस ने ये लड़ाई शुरू की. 31 तारीख से 7 तारीख तक ये लड़ाई में कांग्रेस पूरा रास्ते पे लड़ने का ऐलान हमारे नेता सोनिया जी ने किया और उसी आधार पर देश में और हमारे राज्य में हर जिले में इस तरह की आंदोलन हुई. उसकी समाप्ति 7 तारीख को होने वाली है. ये बड़ा आंदोलन होने जा रहा है, उसमें राज्य के सभी मंत्री, कांग्रेस पार्टी के हमारे कांग्रेस पार्टी के MLA, कांग्रेस के सब पदाधिकारी, जिले से कई जिले से यहाँ पर बड़े पैमाने में लोग आएंगे और उसमें बड़े पैमाने में जनता भी शामिल होगी. देखो, उनकी पार्टियां भी उनके आधार पर लड़ाई कर ही रही है, वो नहीं कर रहे ऐसा बात नहीं है, लेकिन कांग्रेस ये राष्ट्रीय पार्टी है और कांग्रेस को पूरे देश में बीजेपी के ये अत्याचारी व्यवस्था के विरुद्ध में लड़ना पड़ता है और हर जगह हर मित्र और या कोई इसमें हमारा UPA में नहीं है जो लोग, तो इनको सबको यूनाइटेड करना भी ये असंभव होता है. लेकिन आपने जो सलाह दी है इसमें ये महंगाई और बेरोजगारी और किसान और गरीबी की लड़ाई में सभी केंद्र की इस अत्याचारी व्यवस्था के विरोध में जो सरकार बनी हुई है केंद्र में बीजेपी की, उसके विरोध में लड़ना बराबर है और हम चाहते कि सभी लोगों को इस लड़ाई में सबने शामिल होना चाहिए, ये भी आह्वान हम सबको करते हैं.